नमस्कार माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो, मी शिल्पा तुमचं स्वादिष्ट चविष्ट आणि बरच काहीमध्ये स्वागत करत आहे। तर ही माझ्याकडे आहे कच्ची पपई। या कच्ची पपईपासून आज आपण एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत। तर तुम्हाला प्रश्न पडेल की कच्च्या पपईपासून आणि सुंदर अशी रेसिपी का आणि कशी, तर याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तर या कच्ची पपईचे बरेच फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी। कच्ची पपई कशी खायची हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण कच्ची पपई आपण आहारामध्ये भाजीच्या रूपात, चटणीच्या स्वरूपात, हलवा, कोशिंबीर आणि सॅलडच्या स्वरूपात वापरात आणू शकतो। कच्च्या पपईतला विटॅमिन ई, सी, ए हे भरपूर प्रमाणात असते आणि अँटीऑक्सिडंट आणि बरेच पोषक घटक असतात जे कर्करोगाला म्हणजे रोखतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, कावीळ, लिव्हरशी निगडीत आजार दूर करतात। लघवीचे संसर्ग जे असतात ना, ते पण या कच्च्या पपईद्वारे फार कमी होतात। मधुमेह नियंत्रित राहतो कच्च्या पपईमुळे। शरीरातील अतिरिक्त फॅट जाळून वजन कमी होते कच्च्या पपईमुळे। कच्ची पपई ही जी आहे ना, संधिवात आणि सांध्यातील वेदना वगैरे याच्यामध्ये खूप फायदेशीर आहे। तर ह्या कच्च्या पपईपासून आपण आज एक अशी भाजीच्या स्वरूपातली रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याचशा प्रकारे आपण रेसिपी बनवू शकतो, पण मी आज तुम्हाला कच्च्या पपईची भाजी दाखवणार। चला तर मग आपण बघूया कच्च्या पपईची भाजी कशा प्रकारे आपल्याला करता येईल आणि चविष्ट बनवून कशा प्रकारे तिला खाता येईल बघूयात आपण। मध्यम आचेवर हे मी भांडं तापत ठेवलेलं आहे। आता ह्या भांड्यामध्ये मी तेल घालून घेत आहे। मी अतिशय कमी तेलाचा वापर करत आहे, 1 ते 1.5 चमचे तेल फक्त मी घातलेलं आहे। आता हे तेल तापलं की आत मी जिरे, मोहरी आणि हिंग घातलेलं आहे। जिरे, मोहरी, हिंग तडतडलं की त्यात मी कापलेला लसूण, चार मिरच्या आणि थोडा कढीपत्ता मी घालणार आहे। याला छान मी परतून घेत आहे। हे छान परतून घ्यायचं आहे। हे परतून झालं याच्यामध्ये मी 2 चिरलेले छोटे कांदे घालणार आहे। आता हे कांदे छान गुलाबी होईल मी परतून घेणार आहे। आता हे कांदे छान मी गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहे। 2 मिनिटं लागतील हे कांदे परतायला। आता माझा कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे। याच्यामध्ये मी 1 मोठा चिरलेला टोमॅटो घालत आहे। आता हा टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटोची जरा ग्रेव्ही होईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतायचा आहे। तर टोमॅटोची ग्रेव्ही लवकर होण्यासाठी मी त्याच्यामध्ये हे सैंधव मीठ घालत आहे। मी ॲक्च्युली जेवणामध्ये सैंधव मिठाचाच वापर करते। तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही सैंधव मिठाचा वापर करत जा। सैंधव मीठ आरोग्यासाठी खूप छान असतं आपल्या साध्या मिठापेक्षा। तर टोमॅटोची ग्रेव्ही होईपर्यंत मी परतून घेते। आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे। आता तुम्ही पाहू शकता माझा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता यात मी पपईचे तुकडे घालणार आहे। तर पपईचे तुकडे मी त्याचे साली काढून छोटे छोटे पपईचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही पपई किसूनही घालू शकता। मी त्याचे छान छोटे तुकडे करून घेतले त्याचे, ते घालते आता मी याच्यामध्ये घालून। आता हे मी छान परतून घेते। आता हे पपईचे तुकडे माझे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून झालेले आहे। तर याच्यामध्ये मी हे घरी बनवलेले जे लाल तिखट आहे ते घालत आहे। याच्यामध्ये कांदा, लसूण, मिरची, गरम मसाले असे सारे मसाले ॲड आहेत। हे वर्षभराचं आम्ही मसाला घरी बनवून घेत असतो तो मसाला आहे। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल जो असेल तो मसाला ॲड करू शकता। आणि आपण सुरुवातीला 4 मिरच्याही घातलेल्या आहेत, त्या प्रमाणात हा आपला लाल तिखटाचा मसाला आपण घालावा आणि छान परतून घ्यावं।
आता ही छान परतून झालेलं आहे माझं। आता मी याला झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजवणार आहे। झाकण ठेवल्याच्या नंतर आपण शिजवून झालं की काही मसाला ऍड करणार आहोत ते आपण पाहूच। आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात। आता दोन मिनटांनी आपण हे झाकण उघडून पाहूयात। तर ही भाजी जरा खाली चिटकल्यासारखी वाटते मला, म्हणून आपण यात थोडासा पाण्याचा वापर करू शकतो। तर मी थोडंसं पाणी घालत आहे या भाजीमध्ये, अगदी थोडंसं घालते। पाणी घालून थोडंसं घालून देणार आहे भाजी छान। त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीरचा एक छान स्वाद लागतो। आपण वरूनही घालणार आहोत आणि अशीही घालणार आहोत। आता यात थोडंसं मी पावभाजी मसाला आणि धणेजिरे पूड घालणार आहे। माझी धणेजिरे पूड संपली म्हणून धणेजिरे मी उकळात कुटून घेतलेले आहेत आणि ते घालत आहे। आणि थोडासा पावभाजी मसाला चवीसाठी घालत आहे। तुम्हाला अजून मीठ ऍड करायचं असेल तर करू शकता। मी मगाशी टोमॅटोमध्ये सैंधव मीठ घातलं होतं, तेवढं मला मीठ पुरेसं आहे। मी भाज्यांमध्ये तसं मीठ कमीच वापरतो, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता। आता पावभाजी मसाला आणि धणेजिरे पूड मी ऍड करत आहे। धणेजिरे पूड आणि पावभाजी मसाला या भाजीमध्ये मिक्स करून आपण ही भाजी झाकून ठेवूयात। झाकून छान हिला शिजू देऊयात। एक पाच मिनिटात ही भाजी आपली तयार होईल। झाकण उघडून बघूयात आपण आपली भाजी झाली असेल। तर बऱ्यापैकी छान भाजी शिजलेली आहे बघा, अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे। एक पाच मिनिटं लागतात ही भाजी शिजायला। पाच मिनिटात ही शिजून होते भाजी मस्त। या भाजीत तुम्ही वरून ओलं खोबरंही घालू शकता। ओलं खोबरं खोवून घातलं की भाजीचा स्वाद अजून छान वाढेल। तर अशा प्रकारे ही योग्य प्रमाणात तुम्ही कच्ची पपई आहारात ठेवा आणि आपलं आरोग्य छान ठेवा। अशा प्रकारे आपली ही पपईची भाजी छान प्रकारे तयार आहे। वरून मी चिरलेली कोथिंबीर छान घातलेली आहे। तुम्ही ही भाजी करून पहा, तुम्हाला कशी वाटली मला कळवा। अशा प्रकारे अजून छान छान रेसिपी घेऊन येईन मी। तोपर्यंत तुम्ही मस्त रहा आणि स्वस्त रहा। स्वस्त रहा आणि मस्त रहा।